गुर्जर निंबाळकर वाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभ हस्ते नुकताच करण्यात आला. या कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे, विश्वास नाना देवकते, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस नमेश शेठ बाबर, जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई भूमकर, नगरसेविका अमृताताई बाबर, आंबेगाव बुद्रुकचे माजी सरपंच सिद्धार्थ वनशिव व उपसरपंच अनिल कोंढरे, गुजर निंबाळकर वाडीचे सरपंच व्यंकोजी राजे खोपडे, उपसरपंच गणेशजी काळे, माजी उपसरपंच गणेश निंबाळकर, माजी उपसरपंच अजित निंबाळकर, माजी उपसरपंच मंगल गुजर, ग्रामपंचायत सदस्य वैजयंती निंबाळकर, पायल गुजर, अश्विनी मेढे, ग्रामसेवक विशाल निकम, पोलीस पाटील बाळासाहेब गुजर इत्यादी मान्यवर आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. पुणे शहराचं दक्षिण प्रवेशद्वार आणि त्या प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी वसलेलं ताई हे छोटस गाव गुजर निंबाळकरवाडी. आज या छोट्याशा गावामध्ये तुम्ही या ठिकाणी आलात. सर्वप्रथम मी समस्त ग्रामस्थ गुजर निंबाळकरवाडीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करेल. 80% समाजकारण आणि 20% राजकारण या दृष्टीप्रमाणे जो शरदचंद्रजी पवार साहेबांनी जी आदर्श या ठिकाणी रोवून दिला आहे त्या आदर्शाला साजेसा असं काम आपल्या माध्यमातून गेल्या 15 दिवसापूर्वीच आपण घंटागाडीचंही वितरण केलं. या गावाला घंटागाडी मिळाली. आज या ठिकाणी ताई छोटस गाव आहे पण समस्या वाढत चाललेल्या, कारण की गाव छोटं न राहता आता गाव वाढीकडे चाललेलं आहे. आणि येत्या काळामध्ये आत्ता अशी परिस्थिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रावरती दुष्काळाचं सावट आहे आणि त्या सावटामध्ये गुजर निंबाळकरवाडी गाव पण त्या ठिकाणी येते. आज अशी परिस्थिती ताई आहे की पाणी या ठिकाणी जर पाहिलं तर एक तलाव आहे, त्या तलावामध्ये पाण्याची पातळी एकदम कमी झालेली आहे, पाणीच नाही. आणि जो तलाव आहे त्या तलावावरती संपूर्ण गाव किंवा जनावरं असतील ती पण त्या ठिकाणी उपजीविका त्या पाण्याचा आधार घेत आहेत. पण ताई या ठिकाणी मी आपणास सांगेल की 1.5 किलोमीटरवरती महानगरपालिकेचे हद्द आहे आणि त्या ठिकाणी त्या हद्दीपासून तसा पाहायला गेलं तर रूल आहे 5 किलोमीटरपर्यंत गावांना पाणी देणं. 34 गावांमध्ये गुजर निंबाळकरवाडीचंही त्या ठिकाणी नाव आहे. 11 गावांचा समाविष्ट झाला. बाकीच्या येणाऱ्या 3 वर्षाच्या टप्प्यामध्ये ह्या गावचाही समावेश होणार आहे. पण ताई 3 वर्ष आम्ही वाट पाहू शकत नाही, कारण की पाण्याची इतकी दुर्दशा आहे. आमच्या माता भगिनी या ठिकाणी आहेत. ताई माझ्या आईंनी मला सांगितलं, तुम्ही मागाशी बोलला या गावामध्ये आले होते मी, पण गेल्या तुम्ही 5 वर्षापूर्वी तुम्ही आला होता. माझी आई तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये बोलली होती, ताई या गावची अशी परिस्थिती आहे पाण्याअभावी या गावात मुली मिळत नाही अशी परिस्थिती. तो प्रश्न माझ्या आईने मला काल सांगितला, ताई येणार आहे. त्यावेळी मी ताईंना असं बोलले होते, ताई आजही तीच परिस्थिती, शहरालगतचं गाव आहे पण परिस्थिती बदललेली नाहीये. आज आम्हाला पुणे महानगरपालिकेचं पाणी, सर्व महिलांना मी या ठिकाणी ताईंच्या समोर सांगतो, पाणी पाहिजे का नाही? सर्व महिला असतील, ग्रामस्थ असतील, या ठिकाणी मोठ्या संख्येने ताई तुमच्याकडे या ठिकाणी मागणं मागतायत. आणि आम्हाला, मला खात्री आहे, सुप्रियाताई सुळे या गुजर निंबाळकरच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यानंतर त्या आपल्याकडे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे येतील. मी ताईंना या ठिकाणी प्रामुख्याने सांगेल, विश्वास नाना देवकात्यांकडे परवा दिवशी या कार्यक्रमाची पत्रिका घेऊन गेल्यानंतर नानांनी पत्रिका पाहिली. नाना बोलले, अरे आमच्या ताईला सांग मला काही जमणार नाही, तुम्ही अचानक कार्यक्रम ठेवला, मी इंदापूरला असेल पण ताईला सांग या गावावरती लक्ष आहे. आणि ताई नमेश शेठ बाबर असतील, आम्ही असेल, नेहमी जिल्हा परिषद मध्ये जातो, त्यावेळी नाना नेहमी म्हणतात माझ्या ताईला यावेळी सर्वांनी तुम्ही भरघोस मताने निवडून आणायचंय. आणि या ठिकाणी ताई नानांनी परवा दिवशी नानांकडे गेल्यानंतर हा जो विकासाचा सगळा कॅटलॉग आहे, या कॅटलॉग वरती प्रत्येक ठिकाणी नानांनी इथे 5 लाख द्या, इथे 10 लाख द्या, प्रत्येक ठिकाणी नानांनी या ठिकाणी का तर केवळ तुमच्या हस्ते या ग्रामपंचायत कार्यालयाचं उद्घाटन होतंय म्हणून नानांनी त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जे 10-12 लक्ष आहे तिथे त्या ठिकाणी अजून 10 लक्ष नानांनी त्या ठिकाणी तरतूद करायची सांगितली. प्रत्येक कॉलमवरती या ठिकाणी नानांनी जवळ कालच्याच दिवशी पत्रिका घेऊन गेल्यानंतर नानांनी या गावाला 50 लाख रुपये निधी या पुढच्या काळामध्ये देतो असं या ठिकाणी वाही केलं.
ताई या ठिकाणी ज्यावेळी सर्वसामान्य माणसांचा विकास ज्यावेळी होत असतो, आज तुमच्या माध्यमातून सायकल वाटपाचा कार्यक्रम झाला, मला हेच म्हणायचे रस्ता पाणी लाईट ही गरज आहे पण व्यक्तिगत विकासही त्याबरोबर महत्वाचा आहे. परवा दिवशी जालिंदर भाऊ होते, आम्ही मांगडेवाडी सायकल वितरण केलं, त्या लहान मुलीला मिळालेली सायकल ही शाळा आणि तिच्या घराचा अंतर ताई 1 किलोमीटरचं आहे 2 किलोमीटरचं हे नाही, पण शिक्षणामध्ये पडलेलं जे अंतर आहे ते अंतर कमी करण्याचं काम या ठिकाणी आपण प्रामुख्याने या महाराष्ट्रामध्ये करताय, याची दखल येत्या काळामध्ये हा बारामती लोकसभा मतदारसंघ घेतल्याशिवाय राहणार नाही. ताई मी या ठिकाणी आपणास सांगू इच्छितो की आज महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणावरती फार मोठ्या प्रमाणात शिक्षणाची क्रांती उभी केली आणि त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्या ठिकाणी 50% महिलांना आरक्षण देऊन त्या ठिकाणी महिलांना खांद्याला खांदा लावून चूल आणि मूल याच्या मर्यादित न राहता पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून या ठिकाणी काम करण्याची संधी आदरणीय पवार साहेबांनी केली. आणि आपण सायकल वाटपाच्या माध्यमातून जो काही लहान मुलींना त्या ठिकाणी जो सायकल प्रत्येकाला दिली, आज ती मुलगी साई त्या सायकलवरती जाऊन ज्या पद्धतीने शिक्षण घेईल ती आयुष्यभर लक्षात ठेवल. ज्यावेळी UPSCला जाईल, MPSC होईल, अधिकारी होईल, त्यावेळी ती मुलगी त्या ठिकाणी नेहमी तिच्या आयुष्यात तुमच्या सारख्या कर्तृत्ववान व्यक्तीचं नेहमी स्थान आदराचं राहील. या ठिकाणी जास्त बोलणं उचित होणार नाही, पण ताई मी या ठिकाणी आपणास या ठिकाणी गावच्या वतीने गावचा प्रथम नागरिक या नात्याने आज मागणं मागतोय. आमच्या गावचा गावठाणाचा दर्जा हा प्रश्न ताई प्रामुख्याने गेले 15 वर्ष झालं ही समस्या भेडसावती, नियोजित विकास या ठिकाणी होत नाहीये. ग्रामपंचायत मध्ये ज्या पद्धतीचा विकास होतो त्या पद्धतीचा विकास होतोय. आज काही गावाला 1 गुंठा जागा त्या ठिकाणी गावकीच्या नावाची नाही, भाऊ स्मशानभूमीसाठी मी स्वतः 2 गुंठे जागा माझ्या घरची बक्षीस पत्र करून दिली, निंबाळकर परिवारांनी त्या ठिकाणी रस्त्याला जागा दिली, आज ग्रामपंचायत कार्यालय होतं त्याचंही बक्षीस पत्र आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने आमच्या भागातील एक उद्योजिका आहेत पुराणिक मॅडम यांनी त्या ठिकाणी त्या कामासाठी आम्हाला सहकार्य केलं. अशा पद्धतीने या ठिकाणी ताई काम करत होते, गावकीच्या नावाच्या 1 गुंठा जागा नाही. परवा तुम्ही घंटागाडी दिली, अजूनही ती घंटागाडी आम्हाला ताई कचरा गोळा करण्यासाठी उपयुक्त ठरत नाही. त्यानंतर मी महानगरपालिकेत गेलो, त्या दिवशी मी आपणास प्रश्न प्रस्थापित केला होता, महानगरपालिकेत गेलो आमचा कचरा त्या ठिकाणी कात्रज डेपो मध्ये टाकून घ्या, पण त्या ठिकाणी त्यांनी त्यावेळी सांगितलं आम्हाला तुमचा कचरा घेता येणार नाही. बऱ्याच गावांचा तसंच प्रश्न आहे, पण ताई मी या ठिकाणी सांगेल आज एखादा कचरा 1 गुंठ्यामध्ये जरी कचरा आम्ही गावातल्या गावात जिरवायचा म्हटलं तरी जिरू शकत नाही, कारण की गावकीच्या नावाने जागाच नाही, हा मुख्य प्रश्न आहे. आम्हाला ताई आता चांगल्या पद्धतीचा विकास हवा आहे, सुस्वच्छ विकास हवा आहे, आमच्या गावाचा विकास आराखडा DP प्लॅन या ठिकाणी तयार व्हा, PMRD कडे तो विषय आहे. आणि ताई या ठिकाणी मी PMRD वरती आल्यानंतर प्रामुख्याने सांगेल आमच्या गावातील त्या नागरिकांनी त्या ठिकाणी आपल्याकडे प्रस्तावही दिले, पत्रही दिलेले, मांगडेवाडीचा अँगल आपण रिंग रोडचा बदलून घेतलेला आहे तुमच्या प्रयत्नांनी, तो सुंदरनगरचा जाणारा मोठा भाग जवळजवळ 500 घरं तुम्ही त्या ठिकाणी वाचवलेली आहेत. माझ्या गावातील फक्त काही 70 घरं रिंग रोड मध्ये जातात आणि आपण ती घरं वाचवावी अशी त्या नागरिकांच्या वतीने मी आपणास या ठिकाणी मागणी करेन. आणि या ठिकाणी आपण गुजर निंबाळकरवाडीमध्ये आलात त्याबद्दल आपणच आपलं मी पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करीन, आपलं स्वागत करीन. आणि या ठिकाणी येत्या काळामध्ये निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत, आपण केलेली कामं ही गुजर निंबाळकरवाडी असन, ही कात्रज पंचक्रोशी असन, ही जनता विसरली नाही. आपणास पुढील राजकीय जीवनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो, जय हिंद जय महाराष्ट्र. ग्रामपंचायत गुजर निंबाळकरवाडी येथील विविध विकास कामांच्या निमित्ताने आपण सगळे जमलेलो आज जवळपास 25 लाख रुपयाच्या कार्यक्रमाच्या शुभारंभ आज होतो याचा मला मनापासून आनंद आणि समाधान वाटतंय. आत्ताच आपण सरपंचांचं सविस्तर भाषण ऐकलं आणि अतिशय अभ्यासू असं भाषण त्यांनी केलं आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न अतिशय पोटतिडकीने मांडले. मी सुरुवातीलाच त्यांनी 2 महत्त्वाचे मुद्दे मांडले, एक म्हणजे आमच्या गावाला ते गावठाणच नाही आहे. मी कलेक्टरशी मंगळवारीच बोलते, मंगळवारी तुम्ही कलेक्टरला भेटून घ्या आणि गावठाणासाठी आपल्याला काय करता येईल ह्याच्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. दुसरा कचऱ्याचा मुद्दा हा अतिशय गंभीर आहे, लोकसंख्या वाढत चालली, तुम्ही म्हणताय वाढी लहान आहे
इतकी पण लहान नाही आहे, कारण लोकसंख्या आता इतकी मोठं चालली आहे. त्याच्यामुळे आपण प्रश्नही बदलणार आहे, पाण्याचा मुद्दा आणि कचऱ्याचा मुद्दा. कचऱ्याचा प्रश्न असा आहे की त्या भागातल्या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे तो कचरा डेपो बंद करायचा, त्याच्यामुळे नवीन कचरा तिथे टाकायला त्यांचा विरोध असतो. आणि तुमची तुमचा कचऱ्याची विल्हेवाट करायची तयारी आहे, पण तुमच्याकडे जमीनच नाही आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा आपण माननीय कलेक्टरांकडे घेऊन जाऊया. मी मंगळवारी अपॉइंटमेंट करून देते, अतिशय सहकार्याची त्यांची भूमिका असते. पण कचऱ्याचा हा प्रश्न आपण 100% चर्चेतून मार्ग काढू, हे मी तुम्हाला अतिशय मनापासून तुम्हाला शब्द देते, कारण हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. मी कचऱ्याला एवढं महत्त्व का देते, कचरा जर स्वच्छ राहिला तर रोगराई होत नाही, रोगराई झाली नाही तर आपली समस्त जनता ही चांगलं स्वास्थ्य राहते, मुलं शिकतात, मोठी होतात, कर्तृत्ववान होतात. त्यामुळे हे सगळं जे आपलं घरातलं सुखदुःख आहे हे सगळं आरोग्याशी निगडीत आहे. त्यामुळे आरोग्य चांगलं राहिलं तर आपण किती लढू शकतो. आरोग्य कुटुंबातलं एक व्यक्ती जरी आजारी पडलं तरी संपूर्ण कुटुंब ढासळून जातं. त्याच्यामुळे आणि हे सगळे जे नवीन रोग आज येत आहे ते फक्त आणि फक्त कचऱ्याचं नियोजन आपण करत नाही म्हणून होत आहे. तुम्ही लहान होता तेव्हा स्वाईन फ्लू माहिती होता का? तुम्ही लहान होता तेव्हा डेंगी माहिती होता का? काही नव्हतं माहिती तेव्हा. तेव्हा पोलिओ वगैरेचे आजार व्हायचे, त्याला ते गोळी द्यायचे आणि काही नव्हतं. साध्या सर्दी खोळा देवीचा होता, त्याचं इंजेक्शन होतं. त्याच्यामुळे आता आजार जालेंदर भाऊ बदलले, कारण फक्त कचऱ्यामुळे हे सगळे बदललेले व्हायरसेस आहे. त्यामुळे हा कचऱ्याचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरा मुद्दा ज्याचा उल्लेख तुम्ही केला की महिलांचा पाण्याचा, आता आपल्याला सोर्स कुठला आहे? हातरस मधूनच आणणार. हद्द आली तर तिथून 1 किलोमीटर आत पाणी देता येतं. तर परवाही चर्चा झाली तर ह्या संपूर्ण भागामध्ये आंबेगावपासून या सगळीकडे लोकसंख्या इतकी वाढलेली आहे. आणि आज पुण्यात पण पाणी पुरत नाही आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पालकमंत्र्यांनी बरंच पाण्याचं नियोजन थोडंसं विस्कळीत केल्यामुळे आज पुणे शहरात पण कपात होते, आपल्याकडे पण कपात होते. आणि मला अनेक वेळा अशी चिंताही वाटते की इतकी लोकसंख्या आपली इथे वाढत चालली आहे की ग्रामीण भागाला आणि शेतीला पाणी उरेल का नाही असं मला वाटतं. आणि आता असा निर्णय सरकारचा आहे की पहिलं पिण्याचं पाणी नंतर शेतीला. आता इतकी परिस्थिती आपल्याकडे आहे की पुण्यालाच पिण्यासाठी पाणी पुरत नाही आहे. पुढे काय होणार? लोकसंख्या वाढती आहे, आपल्या गरजा वाढतात. इथे वाडीला 4 घरं होती, तिथे 400 घरं नाही, पुढच्या काही दिवसात 4,000 होतील बघा. नाही रे, ते पण सोडत नाही कोणी. त्यामुळे कचऱ्याचा पाण्याचा आणि रस्त्याचं नियोजनाची जबाबदारी आपल्यावर आहे. मी बघितलंय बरेचसे गाव, आंबेगावचंच उदाहरण बघा, तिथे इतका झपाट्याने वाढ झालाय की तिथली गावं बकाल झाली आहेत. आपलंही तसंच होईल, कारण का इथे अजून कॉर्पोरेशनचे नियम कायदे नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम येणार आहे. हे सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपण आजच्या कार्यक्रमात असं ठरवूया की 3 मुद्द्यांवर आपल्याला काम करायचं आहे. एक म्हणजे पाणी आणणे, दुसरं गावठाण आणणं, गावठाण आणलं की आपल्या कचऱ्याचा प्रश्न सुटेल. आणि इथे जे काय नवीन प्लॅनिंग होईल, माझी सरपंच तुम्हाला विनंती राहील की जे काय नवीन बिल्डिंग येतील जरूर लोकांनी 2 पैसे कमवावे, पण जे कराल ते नियोजनबद्ध करा. आता तुम्हाला गंमत वाटेल, 10 वर्षांनी नको नको वाटेल. त्याच्यामुळे जे आंबेगावला झालं, धनकवडीला झालं, तसं आपल्याकडे करू नका. काहीतरी प्लॅन करून नवीन इथे कन्स्ट्रक्शन करा, तुम्ही लोक ठरवा. नाहीतर आपण मार्ग काढू याच्यातून, काहीतरी एक्सपर्टचं मार्गदर्शन घेऊन. आणखीन एक मुद्दा तुमचा मी विसरले बोलायला, तो म्हणजे घरं वाचवण्याचा, जो आपण बाकीच्या रिंग रोडचा मोठा विरोध आहे. आनंद मला वाटतो की मी सगळ्या माझ्या मतदारसंघात सगळ्यांना सांगते की तुमचा जोपर्यंत सगळ्यांचा होकार होत नाही माझ्या लोकसभा मतदारसंघात, जोपर्यंत मी खासदार आहे, कुणाचीही बळजबरी जमीन 1 इंच पण मी कोणाला घेऊ देणार नाही. माझा विकासाला विरोध नाही, रिंग रोड झाला पाहिजे, तुम्हाला पाहिजे ते विकास करा, आमचं काही म्हणणं नाही. पण आमच्या शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन मी विकास होऊ देणार नाही, कारण का हाच शेतकरी कष्ट करणार आहे, तुमच्या माझ्या अन्नधान्याचा प्रश्न तो सोडवतो. एक वेळ रिंग रोड नाही झाला तर जगू शकाल, पण उद्या चपाती भाकरी नसली ना तर जगू शकणार नाही, एवढं लक्षात ठेवा. हे मी सरकारला नेहमी सांगते.
त्याच्यामुळे आज जर रिंग रोडचं रिअलाईनमेंट करायचं असेल तर ते करीन. आणि मी माझा शब्द पाळलाय, इलेक्शन आले बघा काय ऍक्विजिशन झालं नाही, आता आचारसंहिता लागेल, त्याच्यामुळे तीन चार महिने ते सरकार गप बसेल आता परत, आता काय होऊ शकत नाही. पण माझा विनंती सरकार दरबारीपणे की जे कराल तुम्ही ते सगळ्यांचा विचारपूस करून करा. लोकांची घरं पाडून रस्ता करण्यात काय मजा नाही हो, रस्ते आहेत ना आपल्याला, थोडासा विचार केला तर अजून थोडा बाहेरून काढू, असं काही एवढं न करण्यासारखं नाही आहे. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. जे काही घरांचा प्लॅन असेल, मी PMRDशी बोलते, PMRDचं काम अतिशय संतगतीने चाललं आहे, त्याच्यामुळे तो रस्ता काही उद्या होणारही नाही. मी आज सकाळी सुरुवातच झाली सुसमाळुंग यांच्या रस्त्यापासून, तिथे PMRDचं इतकं जोरात काम चाललंय की 5 वर्ष झाल्या ते रस्ता ओरडत आहेत, रस्ता 1 इंच पण झालेला नाही. आणि मुख्यमंत्री 3 वेळा येऊन गेले आणि कितीतरी 3200 कोटी रुपये, 5000 कोटी रुपये एवढे वाटून गेले, ते पैसे फक्त भाषणातच राहिले, रस्त्यावर माझ्या तिथल्या कुठल्याच व्यक्तीला 1 पैसा मिळाला नाही. तुम्ही पण मुख्यमंत्र्यांची भाषणं ऐकली आहेत, हसताय म्हणजे तुम्ही ऐकलेले आहेत. आणि सूस माळुंग्यांचा रस्ता इतका वाईट आहे, मला लाज वाटते सांगताना की तो माझा लोकसभा मतदारसंघ आहे. कारण का शेवटी माझी पण काहीतरी सत्ता कोणाची असली तरी जबाबदारी माझी आहे ना, लोक माझी आहेत. त्यामुळे इतकं दुर्दैवी काम त्या PMRDचं सगळं चाललंय. PMRDला एकच स्वप्न आहे, मेट्रो. ती मेट्रोमधून काय तुमचं आणि माझं पोट भरणार नाही आहे. आणि मेट्रो जेव्हा होईल तेव्हा होईल, देवालाच ठाऊक कधी होईल, लोकर झाली आनंदच आहे. पण हे केलं तरी रस्ते पाणी या सगळ्या गोष्टीचं नियोजनात जो मेट्रोमध्ये पैसा टाकतोय तो आधी आमच्या रस्ते आणि पाण्यांमध्ये टाका आणि मग मेट्रो करा, या मताची मी तरी आहे. बुलेट ट्रेन आठवतं का, मागच्या इलेक्शनला बुलेट ट्रेन धावणार होती, काय झालं त्या बुलेट ट्रेनचं देवालाच ठाऊक, इकारती बरं झालं, नकोच होती कोणाला. त्याच्यामुळे अशी अनेक गोष्टी हे सरकार सांगत राहतं. पण आज मूलभूत जे प्रश्न आहेत, कात्रजला तुमचा एक ट्रॅफिकचा विषय आहे, माझा अतिशय जिव्हाळ्याचा आहे. कारण का मला त्या रस्त्यावर बिलकुल जायला आवडत नाही, इतका ट्रॅफिक असतो आणि घाणेरडा तो रस्ता. आणि ते आरोबिरोमध्ये लग्न असेल तर देवाचंच नाव घ्या. मी तर त्या लग्नांना कधी जाते तेव्हा माझी गाडी ह्या तर ते मी चालत रस्त्याला जाते. कारण का गाडीने जात बसले तर 2 तास एकाच जागेवर फिरत राहील मी. त्यामुळे मी त्या लग्नांना जेव्हा जाते तेव्हा गाडी एका बाजूला उभी करते, गाडीतून उतरते, रस्ता क्रॉस करते, लग्नाला जाते, परत माझ्या चालत येऊन गाडीत बसते. तर माझा वेळच वाचणार नाही. आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना मला तो रस्ता स्वच्छ दिसायचा, मधली ती झाडं जळलेली मला अजिबात आवडायचं. त्याच्यासाठी विशांत आंबेंनी 5 कोटी रुपये टाकले होते. पण जेव्हा मग ते म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणणार PWDचा रस्ता, PWD म्हणणार नॅशनल हायवे म्हण, असा तो 5 वर्षाचा गोंसावळा गोंधळ संपलेला आहे. आणि 95 कोटी रुपयाचा निधी आत्ता ते नवले लॉन म्हणजे डिक्कन पॅव्हिलियन टू कात्रज चौक आपल्याला आलेला आहे. आणि 123 कोटी रुपयाचा निधी तिथे एक ओव्हरब्रिज होणार आहे त्याचाही निधी झालेला आहे. त्या वर्षाची दोन्ही कामं पूर्ण होतील, म्हणजे तुम्हाला थोडासा दिलासा त्याच्यामुळे मिळेल. तो रस्ता होतो याचा आनंद आहे, पण तुमच्यासाठी तो विषय एवढा महत्त्वाचा नाही. तुमच्यासाठी पाणी, तुमचा आतला रस्ता आणि तुमचा गावठाण आणि कचरा हे सगळ्यात महत्त्वाचे मूलभूत विषय. त्यामुळे मी स्वतः त्याच्यात लक्ष घालीन. आणि मी इतकी प्रभावित झाले की एखादा सरपंच किती उत्तम भाषण करून आपल्या भागाचे प्रश्न मांडू शकतो याचा अतिशय छान अनुभव आज मला आला. त्यांच्याकडे बघून मला काय वाटलं नाही त्यांना भाषण भीषण जमत असेल, त्यांच्याकडे बघून असं वाटतं त्यांना कुस्तीच जमत असेल, बाकी काय जमतंय का नाही माहिती नाही. पण बरंच म्हणजे आज नंतर कुस्तीवाल्यांना भाषण येत नाही अशी बोलायची हिंमत मी करणार नाही. कुस्ती खेळायचं का? कान बरेच शाबूत राहिले कुस्ती काळ. कारण का आता इतकी कुस्ती मी बघते, आधी मला वाटायचं कुठे बायकांनी कुस्तीला जायचं, आता आठवड्यात कुस्तीला नाही गेलं की मलाच कसं तरी वाटतं. 8 दिवस झाले कुस्तीचा खेळच नाही बघितला आपण. आणि मध्ये तो बालेवाडीला कार्यक्रम झाला आणि मतदारसंघात बऱ्याच काल वेल्ल्याला मी गेले होते, तिथे कुस्तीचा खेळ होता. आणि आपली मुलं त्या मातीची जोडलेली आहेत, ती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ठिकाणी खेळायला जात आहेत, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आता खेळ आपल्याला आहे, जर कुस्तीत लक्ष घातलं नाही तर आपल्या मतदारातल्या 80% वाटे ताईला काही समजत नाही, कुस्ती समजत नाही म्हणजे बाईला काही येत नाही. त्याच्यामुळे आता हे बघून बघून आपल्यालाही आवड निर्माण होते काही एक दोन. पण मला आनंद वाटतोय की या सगळे नमिष असेल या सगळ्यांच्या प्रयत्नातून
एक चांगल्या ग्रामपंचायतीची वास्तू इथे होते, त्यातून चांगलं काम व्हावं एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा घेते. आता मी जर भाषण बंद नाही केलं तो अनिल माझ्या हातातून माईक खेचून घेणार आहे, कारण का त्याच्या मगाचपासून इतका फोन वाजतोय. तिथे सोसायटीला अजून एक मीटिंग आहे, ती 8:30 का काहीतरी होती, तेव्हापासून ते आपलं अनिलचं भुणभुण भुणभुण मागे चाललंय, चला चला चला. त्याच्यामुळे आज मी आपला कमी वेळ घेते, पण जरूर पुढच्या वेळेस इथे पाणी आणि या सगळ्याची पाणी आणि या प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा एकदा आपण जमू. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित, लवकरात लवकर इथे पाणी आणि कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एवढी ग्वाही देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.